हे जग ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून दलिताच्या तळहातावर तरलेली आहे. 2 मार्च 1958 दलित साहित्य संघाच्या पहिल्या साहित्य संमेलनातील तमाम दलित बांधवांच्या कार्याचा गौरव करणारे हे शब्द होते श्री अण्णा भाऊंचे. नमस्कार, मी ध्रुव सचिन पटवर्धन, सातारा. दलित म्हणून जन्माला आल्यानंतर प्राप्त काळात असणाऱ्या हाल अपेष्टा सोसत दलितांच्या उत्थानासाठी साम्यवादी विचारसरणीची कास धरीत लोकजागराचा आणि प्रबोधनाचा वसा घेऊन साहित्य लिहिणारे हे संत साहित्यिक 1 ऑगस्ट 1920 वाटेगाव इथे जन्माला आलेला, केवळ 1.5 दिवस शाळेत गेलेला हा वारणीचा सुपुत्र वडील भाऊराव साठे यांच्या बरोबर जगण्यासाठी मुंबईच्या माटुंगा लेबर कॅम्पात आला आणि तिथेच घडला. लेबर कॅम्पवर एकदा खूप डास झाले असल्याने अण्णा भाऊंनी गमतीने डासांवर दिलेला पोवाडा लेबर रेस्टॉरंटमध्ये बसलेल्या त्या कम्युनिस्टांनी ऐकला आणि त्यांना अण्णा भाऊंची प्रतिभा कळून आली. कॉम्रेड पगारे यांनी अण्णा भाऊंचे राहण्याची सोय भाडेकरू संघाच्या खोलीत केली आणि गण लिहिला तर 5 रुपये बक्षीस, वगनाट्य लिहिले तर लेंगा शर्ट शिवणार असं सांगून अण्णा भाऊंना लिहितं केलं आणि त्यांनी पहिला वग लिहिला तो म्हणजे आपलेची गोष्ट. त्याचा प्रयोगही तिथे करण्यात आला. आता अण्णा भाऊंचा जन्म आणि ही सगळी जडणघडण ही स्वातंत्र्य लढ्याच्या काळातील, म्हणूनच इंग्रजांची गुलामगिरी आणि त्यांच्या समाजाला भोगावी लागणारी प्रस्थापितांची अज्ञानाची गुलामगिरी या दोनही पातळीवरती स्वातंत्र्यासाठी ते आपल्या लिखाणातून झटताना दिसतात. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये महाराष्ट्राचा भाग महाराष्ट्रापासून तोडला जाणार हे कळल्यानंतर ते आपल्या प्रसिद्ध कवनामध्ये म्हणतात, अरे माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. तमाशाचं लोकनाट्य असं त्यांनी बारसं केलं. साम्यवादाची जननी असणारी अशी ती रशिया पाहावी ही त्यांची इच्छा पूर्ण झाली आणि त्यांनी एकमेव प्रवास वर्णन लिहिलं, ते म्हणजे माझा रशियाचा प्रवास. सातारा ते मुंबई असा एकट्याने कधीही प्रवास न केलेल्या अण्णा भाऊंनी चितोड की राणी या विमानाने ताशकंदकडे झेप घेतली आणि विमानतळापासून हॉटेलकडे जाणाऱ्या त्या कारच्या त्या काचा तो बोचरा थंड वारा सहन करत ते उघड्या ठेवतात, कारण त्यांना बाहेरची रशिया पाहिजे असते. दुभाषी बार निको बचे यांच्या उद्या काय पाहणाऱ्या प्रश्नाला ते उत्तरतात, रशियातली माणसं. त्या प्रवास वर्णनामध्ये ते तिथल्या सौंदर्य स्थळांविषयी आवाक्षरही लिहित नाहीत, ते लिहितात तेथे भेटलेल्या माणसांविषयी, त्यांच्या दिलखुलासपणा नम्रते सभ्यतेविषयी. महानुभवपंथीय संस्कृतातील ज्ञान दलितांच्या भाषेत आणणारे ज्ञानदेव, महाराच्या पोराला कडेवर घेणारे एकनाथ त्यांना साहित्यिक वाटतात. अण्णा भाऊंनी सुद्धा त्यांच्या साहित्यामध्ये आपल्या दुःखांविषयी काहीही लिहिलं नाही, कुठेही सूड भावना अकांड तांडव नाही, लिहिलं ते केवळ कल्याणाचंच. म्हणूनच मी त्यांना संत साहित्यिक म्हणालो. त्यांचं पाळण्यातलं नावही तुकारामाचं आहे बरं का. त्यांचं जीवन सांगायचं झालं तर ते 4 टप्प्यात सांगता येईल. 1 वारणीच्या दराखोऱ्यात जन्माला आलेले, 2 पोटासाठी मुंबईत येऊन नोकरी शोधणारे, 3 मार्क्सवादी विचारसरणीने प्रभावित होऊन समाजासाठी लेखणी पाघडणारे आणि 4 साम्यवादी चळवळ संपुष्टात येताना मरेपर्यंत लढत राहणारे. अहो 13 कथासंग्रह, 3 नाटकं, चित्रा वैजंता, वारणीचा वाक, फकीरा आणि 35 कादंबऱ्या, 1 प्रवास वर्णन, 10 प्रसिद्ध पोवाडे, जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमरावा असं म्हणणारे हे अहो जे हितासहित असतं तेच साहित्य, साहित्यातलं हित जपणारा असा हा लेखक आहे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे.